आपण अत्यंत महत्वाचे अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं असं सबस्क्राईब केलं समोर के यूट्यूब क्लिक करा निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेत बदल नवीन शासन निर्णय निर्गमित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबतच्या एक चार चा दोन हजार तार दहा रोजीच्या शासन निर्णयात सुधारणा करण्यापासून नवीन शासन निर्णय करण्यात आला आहे महाराष्ट्र विभागाच्या एक चार दोन हजार दहा रोजीच्या शासन निर्णयातील परिषद दोन ब तीन वगळण्याचे आणि क्रमांक दोन क एकमध्ये मध्ये सुधारणा करण्याचे शासनाच्या विचारचे नव्हते सदर प्रकरणी उपरोक्त नमूद शासन निर्णयात खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात आली आहे वित्त विभागाचे क्रमांक वेतन एक हजार एकशे नऊ क्र चौवेचाळीस सेवा तीन एक चार दो दार दार। दोन दोन हजार दहा रोजीच्या शासन निर्णयातील परिषद क्रमांक दोन ब तीन विवक्षित सेवा कालावधीनंतर संबंधित पदाच्या कर्तव्य व जबाबदारीत वाढ नव्हता अकार्यात्मक व तत्सम उच्च वेतन संरचनेचा मंजूर करण्यात आलेला येणारा लाभ हा ह्या योजनेखालील पहिला लाभ समजण्यात येईल उदाहरण मंत्रालय विधिमंडळ सचिवालयातील कक्ष अधिकाऱ्यांना चार वर्षाच्या नियमित सेवेनंतर देण्यात येत असलेली अकार्यात्मक वेतन संरचना हा परिषद पूर्णतः वगळण्यात आला आहे आता वित्त विभागाच्या वे क्रमांक वेतन एक हजार एकशे से नऊ सेवा तीन एक चार दोन हजार दहा रोजीचे शासन निर्णयातील परिषद क्रमांक दोन क व एक मधील तथापि या योजनेतील पहिला म्हणून ज्या पदाच्या वेतन संरचना मंजूर करण्यात आली आहे त्या पदाला विवस्थित सेवा कालावधीनंतर त्या पदाच्या कर्तव्य व जबाबदारीमध्ये वाढ नव्हता अकार्यात्मक व तत्सम उच्च वेतन संरचना मंजूर करण्यात येत असेल तर ती आकारात्मक तत्सम उच्च वेतन संरचनात दुसरा लाभ म्हणून मंजूर करण्यात येईल हे वाक्य वगळण्यात आले आहे शासन निर्णय पाहूया आश्वासित प्रगतीमध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सुद्धा शासन निर्णय अखिल दामूळ सर क्लासच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाऊनलोड करू शकता